बंगाल राज्यातील सिलगुडी येथे अपघात झाल्याची घटना घडली आहे. एक्सप्रेस आणि मालगाडी यांच्यामध्ये हा अपघात झाला. यामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. आगरतळा सिंहदाह कंचनगंगा एक्सप्रेस आणि मालगाडी यांच्यात भीषण अपघात झालाय. यामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाल्याचं वृत्त समोर आहे. ही घटना पश्चिम बंगाल राज्यातील सिलगुडी येथे घडली आहे. या घटनेमध्ये कंचनगंगा एक्सप्रेसचे काही डबे रुळावरून घसरल्याचं समजतंय. दरम्यान रेल्वे अपघात घडल्याचं समजताच पोलीस आणि प्रशासनाने घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. मदत आणि बचाव कार्य सुरू केलं. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील घटनेची नोंद घेतली. दरम्यान अपघात घडला त्या ठिकाणी दुर्गम भाग असल्याने आणि त्यातच पाऊस देखील सुरू असल्याने मदत कार्यात अडथळा येत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेची दखल घेत एक्स या सोशल मीडियावरती तात्काळ प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेबद्दल शोक आणि चिंता व्यक्त करत एक्सवरील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की दार्जिलिंग जिल्ह्यातील पळसी डेवा या भागात झालेल्या एका भीषण रेल्वे अपघाताबाबत आत्ताच माहिती मिळाली. ही घटना ऐकून धक्का बसलाय. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे. मात्र कंचनगंगा एक्सप्रेसला मालगाडीने धडक दिल्याचं प्राथमिक वृत्त आहे. एसपी बचाव पुनर्प्राप्ती आणि वैद्यकीय मदतीसाठी डॉक्टर रुग्णवाहिका आणि आपत्ती पथके युद्ध पातळीवर सुरू करण्यात आली असल्याचं ममता बॅनर्जी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.